सो माझी अशी एक कॉमन फ्रेंड आहे. सो शी इज माय स्कूल फ्रेंड. अँड आमचं असंच बोलणं चालू होतं की आता घरचे लग्नाचं विचारत आहेत, सो काय करायचं, घरी स्थळं बघणं सुरू आहे. सो शी सजेस्टेड मी की डेटिंग ट्राय करूया आपण. सो ते पण आम्ही ट्राय केलं, काय असं मीट अँड ग्रीट पीपल अँड हाऊ टू चेक इफ वी वाईब ऑर नॉट. सो आफ्टर हाफ इयर आय सेड की आता आपल्याशी नाही होते हे. शी केम बॅक फ्रॉम अब्रॉड अँड शी वॉज लाईक की काय सुरू आहे वगैरे लाईफमध्ये. सो आय वॉज लाईक हां मुलगा बघतायत घरचे वगैरे आणि लग्नासाठी करतायत. सो शी लाईक आय हॅव अ फ्रेंड, वाय डोंट यू मीट हिम वन्स. सो इट्स लाईक ठीक आहे. सो वी एक्सचेंज नंबर्स अँड देन इट वॉज अ क्लिक बेसिकली फॉर अस इन द फर्स्ट गो. अँड आय वॉज लाईक लेट्स मीट. इट्स लाईक ओके. अँड देन शी टेल माझी एक फ्रेंड आहे, वुड यू लाईक टू मीट. सो मी म्हटलं येस लेट्स ट्राय इट आउट, लेट्स मीट. सो तसं आम्ही एक दिवशी फिनिक्स मॉलला भेटलो दोघं. एक क्यूटसा गोलूमोलू मुलगा असा चालत येतोय माझ्याकडे बॅग घेऊन खांद्यावरती. अँड आय वॉज लाईक हा किती क्यूट आहे श्रिया, आय थिंक आय एम गोन फॉल इन लव्ह विथ हिम. अँड आय थिंक दॅट्स वॉट हॅज हॅपन्ड. शी जस्ट टर्न बॅक अँड फर्स्टली आय डिड नॉट रेकग्नाइज हर की हीच ती आय, बिकॉज वी आर जस्ट टोल्ड की हा ड्रेस घालून, हा कलरचा ड्रेस घालून येणार आहे. सो वेन आय रेकग्नाइज की आय फेल्ट की येस दिस इज द पर्सन अँड शी इज इमिजिएटली स्माइल्ड लुकिंग ॲट मी अँड वी हॅड अ आय कॉन्टॅक्ट. बट ही इज ऑलवेज इन हिज काम अँड कंपोज ॲटिट्यूड, सो दॅट्स वॉट आय लव्ह अबाउट हिम. थ्रू आउट द पिरियड वी हॅड फ्यू डेट्स अँड थ्रू फ्यू ऑफ द डिस्कशन्स किंवा बोलण्यामधून की हाऊ शी इज ट्राईंग टू सपोर्ट माय ड्रीम्स, सो दॅट्स वेन द फायनली द थॉट केम इन टू एक्झिस्टन्स अँड आय आस्क की वुड यू लाईक टू मॅरी मी. दिस इज लाईक अ मिक्स्ड इमोशन्स. लग्न गाठी वगैरे ना वरून बांधून येतात वगैरे, आय माझी ह्याच्यावर काही बिलीफ नव्हती. सो आय वॉज लाईक व्हेरी कॅज्युअल अँड दिस थिंग. बट वेन आय मेट निहार आय स्टार्टेड बिलीविंग की हे सगळं खरं आहे आणि खरंच लग्नगाठीवरून बांधल्या जातात. आणि आय थिंक दिस इज हॅपीनेस आणि यालाच सुख म्हणतात. सो आय थिंक मला सगळं भेटलं आहे थ्रू हिम. सो आय एम व्हेरी हॅपी. इबादत रूबरू हो गए, जो मांगी थी, जो मांगी थी उस दुआ से Oh.